ज्या दिवशी घरामध्ये पूजा आहे ना त्याच दिवशी माझ्या पाळीची डेट आहे. आता काय करू मी की जाणे माझी पाळी लवकर येईल आणि मी अगदी कार्यक्रमासाठी फ्री होईल. तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडत असेल ना, तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर भारतामध्ये किती सारे सण असतात, प्रत्येक फॅमिलीमध्ये काही ना काही फंक्शन असतंच, आणि ह्या सगळ्या फंक्शनमध्ये आपण किती छान असं एन्जॉय करतो, छान छान साडी घालणं, सगळ्या काही गोष्टी किती हौशीने करत असतो आणि किती वाट पाहत असतो, कॅलेंडरवर सारखे दिवस मोजत असतो की अरे यार कधी तो दिवस येईल, कधी तो दिवस येईल. आणि हे कॅलेंडरवर दिवस पाहत असतानाच आपल्यासमोर एक तारीख येते, ती म्हणजे आपल्या पाळीची. आणि ही पाळीची तारीख आपल्याला टेन्शन देऊन जाते, कारण की ती पाळीची तारीख त्याच दिवशी असते ज्यावेळेस घरामध्ये प्रोग्राम असतो, पूजा असते किंवा काहीही फंक्शन असतो, जेव्हा आपल्याला पिकनिकला जायचं असतं. आता मग काय करणार, पाळी तर आपल्याला यायलाच हवी लवकर, तर त्यासाठी हा उपाय आहे आणि अगदी सोपा उपाय आहे. तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडत असेल की आपली पाळी लवकर येऊन जावी आणि आपण कार्यक्रमासाठी फ्री असावं, तर हा काढा अगदी परफेक्ट काम करतो. अगदी घरी बनवलेला आहे आणि अगदी आपण नेहमीच खाणाऱ्या गोष्टींपासून हा बनवलेला आहे. अजिबात साईड इफेक्ट नाही आहे आणि पटकन होतो, आणि याचा इफेक्ट तुम्हाला एक तासाच्या आतच मिळतो. तर काय आहे हा काढा आणि कसा घ्यायचा आहे, किती वेळा घ्यायचा आहे, यामध्ये काय काय वापरायचं आहे आणि कोणी कोणी हा काढा घ्यायचा आहे किंवा घ्यायचा नाही, चला बघूया. तर इथे मी एक ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे, साधं आपलं नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी, आणि त्यासोबतच घेतलेलं आहे एक चमचा ओवा आणि हे अर्धा चमचा इतकं आलं. आलं आणि ओव्यामध्ये असे घटक असतात ना की जे आपल्या पाळी जी आहे तर ती पटकन येण्यास मदत करते. तर एक ग्लास इतका पाणी घेतलेलं आहे, तर हे जे पाणी आहे ना ते एका पातेल्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे हे ओवा आणि आलं. आणि हे एक ग्लास जे पाणी आहे ना ते अर्धा ग्लास होईपर्यंत पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे किंवा आटून घ्यायचं आहे. आणि हे पाणी गार झाल्यानंतर आपल्याला प्यायचं आहे. तर हे जे पाणी बनून तयार होतं ना, याने तुमची पाळी जी आहे ना ती अगदी एका तासाच्या आत येते, आणि नाहीच तर तुम्हाला अगदीच त्याचा फरक एका दिवसापर्यंत मिळतोच, म्हणजे मिळतोच. कारण की प्रत्येकाच्या शरीराचं तापमान हे वेगवेगळं असतं, त्याच्या प्रत्येक गोष्टींचा त्याच्यावर शरीरावर परिणाम हा वेगवेगळा होत असतो. पण पाळी येते म्हणजे येतेच, हा माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे आणि अगदी सेफ असा हा उपाय आहे. तुमच्या पाळीच्या तारखेच्या 8 दिवस आधी तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही अगदी टेन्शन फ्री व्हाल. म्हणजे समजा जर तुमची पाळीची तारीख 8 आहे आणि तुमच्या घरामध्ये कार्यक्रम 9 किंवा 10 तारखेला आहे, तर तुम्ही हा जो काढा आहे ना हा 30, 31 किंवा 1 तारखेला घेऊ शकतात. 3 दिवसापेक्षा जास्त दिवस घेऊ नका आणि सकाळ किंवा संध्याकाळी दोघंही टाईम घेऊ शकतात. तर याने तुमच्या शरीरावर खूप पटकन परिणाम होतो, आला आणि ओव्याचा. आणि त्याचा परिणाम म्हणजे तुमची जी पाळी आहे, थांबलेली पाळी, अनियमित पाळी आणि अगदी 2-3 महिन्यांनी न येणारी पाळी सुद्धा अगदी झटक्यात येणार आहे. तर हा असा हा आयुर्वेदिक चमत्कारिक काढा आहे, तो तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता. तुम्हाला 100% याचा रिझल्ट मिळणार आहे. आणि ज्या महिला प्रेग्नेंट आहेत, ज्यांना PCOD थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, त्यांना मी सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधं घ्या किंवा काढा घ्या. दिवसातून 1 वेळा तुम्ही सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा काढा घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला अगदीच घाई असेल आणि अगदी तुमची तारीख जी आहे ती अगदी तोंडासमोर येऊन थांबलेली असेल, तर तुम्ही हा दिवसातून 2 वेळा सुद्धा घेऊ शकतात. याने तुमचे सगळे काही प्रॉब्लेम आहे ते अगदी मिनिटात सॉल्व्ह होणार आहे. आणि जर या काढ्याचा तुमच्या शरीरावर काही परिणाम होत नसेल, तर तुम्ही यासोबत ना हा काढ्यासोबतच दिवसभरात एक्सरसाइज करू शकता. जिने चढ उतर करणे, दोर उडी खेळणे, त्यासोबत खाण्यामध्ये तुम्ही अननस, पपई, फणस आणि डाळिंब हे पदार्थ, हे फळं तुम्ही खाऊ शकता. याने सुद्धा पाळी येण्यास पटकन मदत होते. आणि हे फळं सुद्धा जर तुम्हाला नको असतील, तर तुम्ही अगदी घरात अगदी आपण रोजच्या जेवणामध्ये आपल्याकडे असतं म्हणजे असंच ते म्हणजे गाजर, तर गाजर सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. असा हा उपाय केल्याने तुमची जी थांबलेली पाळी आहे, अनियमित पाळी आहे, 2-3 महिन्यानंतर एकदाच येणारी जी पाळी आहे ती अगदी कंटिन्यू होणार आहे आणि महिन्याच्या महिन्या अगदी परफेक्ट तारखेला येणार आहे. तर तुम्ही हा काढा नक्की ट्राय करा, अगदी सेफ आहे.
तुमच्या पाळी संबंधीच्या ज्या काही तक्रारी असतील त्या ह्या एका काढ्याने अगदी सॉल्व्ह होणार आहे. तुमची थांबलेली पाळी रेग्युलर होणार आहे आणि जर तुम्हाला अगदीच लवकर पाळी हवी असेल तर तुम्ही ही पाळी लवकर आणण्यासाठी सुद्धा हा काढा खूप फायदेशीर ठरतो. याने पाळी लवकर येते म्हणजे येतेच. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. तुमची पाळीची जी काही तारीख आहे त्याच्या 8 ते 9 दिवस आधी हा काढा तुम्हाला घ्यायचा आहे आणि बस टेन्शन फ्री व्हायचं आहे. येणारे सण एन्जॉय करायचे आहेत आणि अगदी मस्तपैकी वावरायचं आहे, बागडायचं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.